जयपूर गुणीजन खानाच्या गुरुस्मृती मालिकेच्या अंतिम भागात आपलं स्वागत. आज श्री अरुण कुलकर्णी त्यांच्या दोन गुरूंची आपल्याला ओळख करून देत आहेत, ज्यांना खुद्द संगीत सम्राट अल्लादिया खान यांची पण तालीम होती. पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी आपल्या सर्व गुरूंच्या शिकवणींना आत्मसात करून आणि त्यांना सौंदर्य रूप बनवून आपली एक शैली विकसित केली होती. त्यांच्या आकृतीयुक्त पेचदार ताना श्रोत्यांना नेहमीच आकर्षित करत असत. कोल्हापूरचे पंडित गोविंदबुवा शाळीग्राम यांनी खानसाहेबांच्या आलापचारीची व शब्दोच्चाराची विशिष्ट पद्धती उचलली होती, असे श्री गोविंदराव टेंबे यांनी महर्षी अल्लादिया खान यांच्या चरित्रात लिहिले आहे. सर्व गुरूंना वंदन करून गुरुस्मृती मालिकेची समाप्ती आपण गोविंदबुवा शाळीग्राम यांच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रणाने करत आहोत. भारतात आणि भारताबाहेर ज्यांना जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक म्हणून ओळखतात ते माझे गुरुजी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक हे माझे पहिले गानगुरू. बुवांचे शिक्षण त्यांचे काका शंकरराव सरनाईक व अल्लादिया ठासाब यांच्याकडे झाले. त्यांनी आयुष्यभर शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आणि प्रचारही केला आणि विद्यार्थी तयार केले. त्यात सुधाकरबुवा डिग्रजकर, विजया जाधव, दिनकर पणशीकर, मत्तीकट्टेबुवा यासारखे यशस्वी गायक तयार झाले. त्यांची गायकी अतिशय रंजक व आकृतीबंधात्मक होती. ते गाय लागले की स्वतः भाव विसरत आणि ऐकणाऱ्यालाही भान विसरायला लावत. जयपूर घराणे हे तानाकरता प्रसिद्ध आहे. निवृत्तीबुवांच्या ताना ही तर त्यांची खासियत होती. बंदिश गाताना सौंदर्य वाढवण्याकरता अनेक मूलभूत गोष्टींचा ते वापर करत. ज्या ज्या गुरूंच्याकडे ते शिकले त्या गुरूंची मूलतत्वे त्यांच्या गाण्यातून मांडण्याचा ते प्रयत्न करत. निवृत्तीबुवांच्याकडे शिकत असताना त्यांच्या कोल्हापुरातले मैफिली खूप होत आणि बाहेरही मैफिल खूप होत. कोल्हापुरातल्या प्रत्येक मैफिलीला मी त्यांच्या मागे तानपूरला बसत असत. त्यामुळे आसन कसं असावं, माईकचं अंतर किती असावं, तबला मिळवलं की नाही ते स्वतः पाहायचे, तबला मिळवून पण द्यायचे स्वतः तबलजी असल्यामुळे, आणि उत्कृष्ट तानपुरे मिळवल्यानंतरच ते ख्याल गायकी चालू करत. आधी आलाप घेत छोटे आणि आलापानंतर थोडंसं नमतम करून जयपूर आग्रा करण्याचं, नंतर बंदिश मांडत. ती बंदिश इतकी सुंदर मांडत की रागाचं संपूर्ण स्वरूप त्यामुळे लोकांना असं भावायचं. हे गायकी अतिशय बुद्धिमत्तेची असल्यामुळे आला बोलाला बोलताना आणि ताना याचा क्रमाक्रमाने बढत करून तो राग रसिकांच्या मनावर ठसवण्याचा ते प्रयत्न करायचे. आणि दुसरं म्हणजे स्वतः त्यांचा लयीचा खूप सूक्ष्म अभ्यास असल्यामुळे त्यात ते वेगळ्या आकृत्या तयार करून ते मांडणी करायचे. आलापातही आकृती असायची, बोलताना ते आकृती असायची, तानेतही आकृती असायची. असं त्यांचं सौंदर्यपूर्ण आणि सौंदर्याचं दर्शन घडवणारी त्यांची ख्याल गायकी होती. ते माझे गुरु आहेत याचा मला मनापासून अभिमान आहे. त्यांच्यामुळं तर गाण्यात मला प्रवेश करायला मिळाला. मला शिकवताना त्याला वेळ नसायचा, ते दिवसभर बाहेर शिकवायला लोकांच्याकडे जायचे स्वतः, म्हणून ते म्हणाले तुला 5:30 यायला लागेल माझ्याकडे. त्यामुळे मी 6:15 उठून सायकलवरून त्यांच्या घरी जात होतो आणि 5:30 माझी तालीम चालू व्हायची. 6:30 माझा गोखले कॉलेजला पिरियड असायचे, म्हणून 7:15 शिकवायचे आणि 7:30 म्हणायचे आता तू तुझ्या शिक्षणाकरता गोखले कॉलेजला जा. तरी मला मूलभूत राग बरेच शिकवले सगळे, म्हणजे भूप, यमन, तरबारी कारडा, मालकाऊस, आसावरी, जीवनपुरी, हे सगळे मूलभूत तोडी, मेकी तोडी, गुर्जरी तोडी. आणि त्यांच्याकडे इतका चिजांचा संग्रह होता, म्हणून निवृत्तीबुवांनासुद्धा काही लोक कोठीवाले गवे म्हणायचे, इतका त्यांच्याकडे संग्रह होता. भारतभर त्यांची रेडिओवर गाणे असल्यामुळे खूप मोठ्या कलाकारांच्याकडून त्यांनी विद्या घेतली होती. आणि जे आपल्याकडे नाही, इव्हन पंजाब घराण्यातल्यासुद्धा काही बंदिशी त्यांच्याकडे होत्या, आग्रा घराण्याच्या होत्या, जयपूर घराण्याच्या होत्या, इव्हन किराणा घराण्याच्या ते सवयगंजराजांच्याकडे शिकलेले असल्यामुळे किराणा घराण्याच्यासुद्धा अशा बंदिशी होतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहानातल्या लहान गाण्यापासून
ते मोठ्यातल्या मोठ्या गणापर्यंत त्यांचे फार जवळचे संबंध होते आणि त्यांची विचारपूस करून त्यांचं कसं चाललं आहे, तुम्हाला काय अडचणी आहेत का वगैरे असं विचारून त्यांना दिली देण्याचा प्रयत्न करत, प्रसंगी त्यांना ते मदतही करत असे माझे गुरु म्हणजे मला माझ्या आयुष्याचा मोठा ठेवा वाटतो असं मला मानस होतो. श्रेष्ठ गुरु आहेत, मी बी त्यांच्याकडून बंदिशी घेतले, त्यांची ओळख करून देतो आणि त्यांच्याकडे तू गाणं शिक. म्हणून निवृत्ती बाबा स्वतः शाळेत गोविंदराव शाळेकरांना माझ्या घरी येऊन आले आणि सांगितले की हा विद्यार्थी अतिशय तल्लख आहे, चांगल्या बुद्धीचा आहे, गाणं शिकणार आहे, त्याला आपल्या घराण्याविषयी खूप प्रेम आहे, ह्याला तुम्ही गाणं शिकवा. म्हणून त्यांनी त्यांना मला तालीम देण्याकरता सांगितलं. त्याप्रमाणे म्हणजे गोविंदराव शाळेग्राम गोविंदभाव शाळेग्राम यांची तालीम चालू झाली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुरेल होते ते, सुरेल म्हणजे सुरेलपणाचं टोक होतं. तर जयपूर घराण्याचे बिहागडा, शुक्ल बिलावल, नंतर कबीर भैरव, रायसा कारडा, कौशिक कारडा यासारखे अनवट राग, अप्रचलित राग आणि साधे रागही त्यांनी मला सांगितले. गोविंदभाऊ दोन लोकांना आदर्श आले, एक म्हणजे भास्कर बुवा बखले आणि अल्लादिया खासाहेब, ही त्यांची गाणं दोन गानदैवत होती. त्या पद्धतीनंच ते गाणं शिकवायचे. त्यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या बंदिशात जसा साठा होता, कारण ते आधी ग्वाल्हेर घराण्यात शिकले होते, त्यानंतर ते जयपूर घराण्यात शिकल्यामुळे ते जयपूर घराण्याच्या सुद्धा बंदिशी त्यांच्याकडे खूप अशा होत्या की ज्या इतरांच्याकडे नव्हत्या त्या सगळ्या शाळेग्राम यांच्याकडे होत्या. ते सकाळी साधारण 9 वाजता येत आणि तालीम झाली की म्हणायचे अरुण मला एक कपभर चहा म्हणजे चहा दिला की तास दोन तास ते न थांबता शिकवत, डग्यावर ठेका धरायला त्यांच्या मुलाला भास्करला सांगत आणि माझी तालीम चालू होईल. आणि वेळ कसा जायचे सर, दोन अडीच तास ते शिकवत. पतोपत 11-11:30 वाजले की माझे वडील म्हणायचे अरे बुवा थकलेले आहेत, आता आपल्याबरोबर ते जीवनच जाऊन देत. मग आमच्यावर पंक्तीला ते बसायचे, जीवन काय भात आमचे काय असेल ते खायचे आणि जायचे. मला इतर वेळ बँकेत नोकरी असल्यामुळे वेळ मिळायचं नाही, म्हणून शनिवार रविवार हा मला खूप त्या मनाने रिकामा असायचा. त्यामुळे 2 दिवस ते बँकेकडे जवळजवळ माझ्या घरीच असायचे आणि घरी असल्यामुळे मला त्यांच्याकडे खूप चांगलं शिकता आलं.